एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतलाय. काँग्रेस भवन येथे काल हा प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दक्षिण सोलापूर मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले एमके फाउंडेशन महादेव कोगणुरे हे काँग्रेस पक्षात दाखल झाल्यानं दक्षिण मध्ये काँग्रेसचं बोल वाढलेत. यामध्ये माजी आमदार दिलीप माने यांनीही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. मागील वेळेस काँग्रेसला निसटता पराभव करावा लागला होता, त्यामुळे दिलीप कोगणुरे दिलीप माने यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भविष्यात विधानसभेसाठी दक्षिण मधून काँग्रेसला चांगली ताकद मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.